वर जाऊन तुम्ही दोघे बोलून घ्या. हे बघा, तुम्हाला जर नकार द्यायचा असेल तर स्पष्टपणे नकार द्या, उगाच खेळवत बसू नका. म्हणजे मला नाही समजलं. ते काय होतं, घरची मुलगा बघायला आणतात, त्यांच्यासमोर नटून थटून जायचं, एकतर साडीची सवय नाहीये आणि ते घरी गेल्यावरती नकार देतात. असं बऱ्याचदा झालंय का? हो, म्हणजे 2-3दा झालंय. आता तुम्हीच सांगा, काही चुकतंय का माझं? अहो, तुम्ही काहीतरी बोला, नाहीतर असं व्हायचं की मीच बोलतीये. नाही, कसं आहे ना, एकमेकाच्या आवडी निवडी जर जाणून घेतल्या तर खूप बरं होतं ना. हो, म्हणजे पुढे काही प्रॉब्लेम होत नाही, सगळं सुरळीत चालतं. मला तर तुम्ही खूप स्ट्रेट फॉरवर्ड वाटत. नाही, तसं काही नाहीये, पण आता याची सवय झाली म्हणून बोलले. तुम्हाला लव्ह मॅरेज आवडतं की अरेंज मॅरेज? तसं माझं काही ओपिनियन नाही, पण लव मॅरेज असेल तर चांगलं आणि लव प्लस अरेंज असेल तर बेटरच. तसंही लव्ह मॅरेजच्या खूप केसेस क्रिटिकल झालेत, नाही का? तसं काही नसतं, सगळं अंडरस्टँडिंगवर डिपेंड असतं. बरं, तुमचं कधी कोणावरती प्रेम वगैरे काही होतं का? तसं खरं सांगायला गेलं तर एक होतं, 3 महिने होतं आमचं रिलेशन, पण तो खूपच पजेसिव्ह होता. त्याला असं वाटायचं सगळं त्याच्याच म्हणण्यानुसार व्हायला पाहिजे. हो ना, काही गोष्टीमध्ये फ्रीडम पण असायला हवं, नाही का? हो ना, मलाही तेच वाटतं. हे अगदी खरंय. तसंही आजकालच्या मुली खूप मुलांना ॲटिट्यूड मध्ये वागवतात, आर्थिक मानसिक खूप हॅरेसमेंट करतात. हो, खरंच खूप लाजिरवाणं आहे ते. आजकाल कोणी लग्नाला सिरियसली घेतच नाही, फॉर्मॅलिटी म्हणून लग्न करतात. मुलीचंही कुठेतरी अफेअर असतं आणि मुलाचंही कुठेतरी चालू असतं आणि घरच्यांना सगळं माहिती असतं, पण असे वागतात जसं काही काही माहीतच नाही आहे कोणाला. आणि शेजाऱ्यांना काय, तेवढंच पाहिजे गॉसिप करायला. हा, अगदी बरोबर आहे तुमचं, खरं कुणीच कोणाला सांगत नाही, म्हणून तर ते डिवोर्स आणि मग नंतर वाद होतात. हा ना, तर हेच बघा ना, आपल्या नातेवाईकामध्ये जरी एखादी मुलगी असेल, म्हणजे मामाची असो आत्याची असो, त्यांचं एकमेकावर प्रेम जरी असेल, तरी त्यांचं लग्न होत नाही, त्यांच्या मनाविरुद्ध लग्न होतं. आणि त्यात जर मुलाकडचे श्रीमंत असतील तर मुलीच्या घरच्यांना म्हणतात ते आपल्या बरोबरीचे नाही आहेत. आणि जर मुलगी श्रीमंत असेल मग तर प्रश्नांचा कहरच, तू काय कमवेन, माझ्या मुलीला सुखी ठेवेन, नाही ठेवणार. आणि हे सगळं कोणाच्या डोक्यात असतं? आई वडिलांच्या. हो ना, आपल्याच नातेवाईकामध्ये कोणीतरी एखादं स्थळ आणतं आणि मग मुलीच्या विरुद्ध लग्न होतं, आणि या सगळ्याच्या आड येते ती फक्त आपली प्रतिष्ठा, मानमर्यादा आणि राजकारण. आणि मग तिचं लग्न होतं श्रीमंती बघून. हो ना, मुलीच्या भावना कोणी समजूनच घेत नाही आणि मग तिला आयुष्यभर खोटं हसू घेऊन त्या नवऱ्यासोबत जगण्याची सवय लावावी लागते आणि त्यातूनच तिरस्कार निर्माण होतो सासू सासऱ्यांचा आणि नातेवाईकांचा आणि मग त्यातून भांडणं. हो, अगदी खरं आहे तुमचं, मुलीला मुलगा जरी पसंत नसेल ना तरी त्याच्यासोबतच लग्न करावं लागतं. लग्न झालं तरी त्यांचा अफेअर असतो, ते याच कारणामुळं. अहो, मी तर किती केसेस बघितल्या की लग्न झाल्यावर सुद्धा ते पळून जातात. हो ना, म्हणून तर मी म्हणते की पैशांकडे न बघता माणसांकडे बघा, त्यांच्या भावनांशी नका खेळू. कित्येकदा तर असं होतं की लग्न ठरतं, तारीख निघते आणि आपलाच कोणीतरी नातेवाईक त्यांच्याकडे जाऊन मुलाचं किंवा मुलीच्या अफेअर बद्दल सांगतात आणि लग्न तोडतात. आजकाल तसं तर ट्रेंडच झालाय ना, आमचा जावई कसा प्रतिष्ठित पाहिजे, त्याच्याकडे चांगली नोकरी पाहिजे, त्याला चांगला पगार पाहिजे, शहरात घर पाहिजे, गावाला जमीन पाहिजे. म्हणजे शेजाऱ्याला सांगायला कसं, आमचा जावई 10 पिढ्या खाल्लं तरी त्याला सारायचं नाही. जावई कसा भरभक्कम पाहिजे. हो ना, अपेक्षा वाढल्यात लोकांच्या. काही म्हणा, पण तुमच्याशी बोलून छान वाटलं. हो ना, मला पण. तुम्ही खूप मनमोकळेपणाने बोलता.
मला खूप बरं वाटलं. आपण निघायचं का? खूप वेळ झाला थांबलोय. हो चालेल, खूप उशीर झालाय ना. आणि हो, तुम्हाला जर नकार द्यायचा असेल तर तुम्ही स्पष्टपणे नकार देऊ शकता. निघायचं? हो चालेल, चालेल. त्यांच्या मुलाच्या किंवा मुलीच्या अफेअर बद्दल सांगतात आणि लग्न होऊन जात. हसायला काय झालं? मुलीला मुलगा पसंत नसेल ना तरी त्याच्याबरोबर लग्न करावं लागतं, तो कसा का असेना. लग्न झालं तरी अफेअर जाऊ असतात त्यांचे, ते याच कारणामुळे. हो खरंय, मी तर अशा किती केस बघितल्या की लग्न झाल्यानंतर सुद्धा ते पळून जातात. हो ना. आमचं जाव आहे कसा प्रतिष्ठित पाहिजे, त्याच्याकडे चांगली नोकरी पाहिजे, चांगला बंगला पाहिजे, त्याच्याकडे कार पाहिजे, गावाला जमीन पाहिजे, कुठून आणायचे सगळं. म्हणजे शेजाऱ्याला कस सुगी येतो ना मी आल तर. ऍक्शन परत सांग. ऍक्शन. अहो असं तर मी किती केसेस बघितले की लग्न झाल्यावर सुद्धा मुलगा आणि मुलगी पळून जातात. हो ना, म्हणून तर मी म्हणते माणसं कळे ना बघता. माणसं कळे.